आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचामध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी खरंच आभारी आहे. मला विश्वास आहे आजचा दिवस हा विशेष दिवस असणार आहे. आज आपण ख्रिस्ती असणं म्हणजे काय या मुद्द्यावर बोलणार आहोत, जो आहे विश्वास. आजच्या पाहुण्यांनी विश्वासाबद्दल खूप अभ्यास केलेला आहे. आज आपण विश्वासाबद्दल बोलणार आहोत, तो कसा वापरायचा, त्याची वाढ होण्यासाठी काय करायचं. मला पास्टर मार्क हँकिन्स यांची तुमच्याशी ओळख करून द्यायची आहे. मार्क हँकिन्स आणि त्यांची पत्नी ट्रीना यांनी त्यांच्या पूर्ण वेळ सेवा करण्याच्या देवाच्या पाचारणास 30 वर्षांपूर्वी होकार दिला. आता ते लुईझियाना येथील अलेक्झांड्रिया येथे ख्रिस्ती भक्ती केंद्रात पाळकीय सेवा करतात. मार्कचा रेडिओ प्रोग्राम ख्रिस्तामधील तुमचे स्थान घेणे हा प्रत्येक दिवशी अमेरिकेतील लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचतो. येशू जिवंत आहे आणि तो प्रभू आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आहात आणि तो तुमच्यामध्ये आहे. त्यांच्या 9 पुस्तकांपैकी अनेक विविध भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. मार्क लोकांना ते कोण आहेत आणि ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्यासाठी काय उपलब्ध आहे हे शिकवतात. मार्क, या कार्यक्रमात आल्याबद्दल तुमचे आभार. मला इथे आल्याबद्दल आनंद आहे. मागच्या कार्यक्रमात जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा आपण विश्वासाबद्दल बोललो होतो आणि त्या कार्यक्रमानंतर आम्हाला इतका प्रतिसाद मिळाला की आमची इच्छा होती त्याची उजळणी करावी आणि नव्याने शिकावं आणि पुन्हा एकदा बोलावं. कारण शास्त्र सांगतं, विश्वासा वाचून त्याला संतोष विणं अशक्य आहे. मला माहिती आहे तुम्ही विश्वासाबद्दल बरंच काही लिहिलंय, विश्वासाबद्दल शिकवलंय, तर तुम्ही फक्त सुरुवात करा. म्हणजे समजा मला काहीच माहीत नाही असं मी दाखवते जे खरं तर सत्य आहे, पण आपण असा अभिनय करूया की मला विश्वासाबद्दल माहीत नाही आणि तुम्ही मला शिकवा. ठीक आहे, तुला माहीत आहे. आता तू जसं विश्वासाबद्दल बोललीस तेच विश्वासाबद्दल शिकण्याचं प्रथम कारण आहे इब्रिय 11:6, आणि विश्वास वाचून त्याला संतोष विणं अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे, तो आहे आणि त्याचा झटून शोध करणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा आहे. आणि म्हणूनच विश्वासाबद्दल शिकण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की विश्वासामुळे देवाला आनंद होतो. बरोबर. अनेक वर्ष मी असं म्हणालो, विश्वास हा तो आहे जो देवाचे ट्रॅक्टर पुढे ढकलतो जे विक्षिप्त आहे. परंतु मी नेहमी म्हणतो, जर तुम्ही देवाचे ट्रॅक्टर चालवले तर तुम्हाला कळणार आहे देवाचं सामर्थ्य आणि त्याचा चांगुलपणा. यामुळे जे काही तुम्हाला देवाबद्दल माहीत आहे आणि जे काही देवापासून मिळतं ते दर्शवतं तो विश्वास देव आहे, की तो विश्वासामुळे आनंदी होतो. म्हणून तुम्हाला हे माहीत नसणं आणि देवाला आनंद देणं हे शक्य नाही. जेव्हा तुम्ही देवाला आनंद देता तुम्हाला हे माहीत असेल. म्हणून अनेक वेळा लोक ज्याला विश्वास म्हणतात त्याला देव विश्वास म्हणतो हे गरजेचं नाही. म्हणून आपल्याला हे महत्वाचं आहे की देव ज्याला विश्वास म्हणतो तो आपल्या जवळ असावा किंवा पवित्र शास्त्र म्हणतं, कारण त्यामुळे देवाला आनंद होतो. पहिला मुद्दा, डोंगर हलवले जाणार आहेत, परिस्थिती बदलणार आहे, उत्तरं येणार आहेत, तुम्हाला देवापासून मिळणार आहे आणि तुम्हाला देवाची इच्छा सुद्धा पूर्ण करता येणार आहे. आणि जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने खऱ्या विश्वासाचा वापर करता तेव्हा तुम्ही जरी बदलाची वाट पाहत असाल किंवा प्रगट होण्याची वाट पाहत असाल तेव्हा वाट पाहताना खरी शांती आणि आनंद असतो. तुम्हाला जरी तुम्ही पाहू शकत नाही तरी सुद्धा तुमच्या अंतःकरणात जसं काही हे तुम्हाला आधीच मिळालंय, देवावर विश्वास ठेवणं आपल्याला देवाच्या विसाव्यात प्रवेश करायला मदत करतं. शेवटी एका महत्त्वाच्या गोष्टीशी मला सहमत व्हायचंय. जेव्हा मी विश्वास मिळवू पाहत होते, जेव्हा माझ्याकडे खरा विश्वास होता, मला जरी छोटीशी समस्या असली तरी मला वाटतं की देवाबरोबर आपण थोमासारखं प्रामाणिक असावं आणि म्हणावं की मी जोवर पाहत नाही तोवर विश्वास ठेवणार नाही. मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर कर. जे शताधिपती म्हणाला, मला वाटतं आपण जिथे आहोत त्याबद्दल देवाबरोबर प्रामाणिक असावं. आपण जिथे असण्याची गरज आहे तिथे जाण्यासाठी. पण खऱ्या अर्थाने देव ज्या प्रकारे आपल्या जीवनात कार्य करतो ते विश्वासाद्वारे होतं. म्हणून विश्वास आपण जे पाहू शकतो त्याबद्दल नाहीये. मला आता दिसतंय की तुम्ही माझ्या कार्यक्रमात आलेले आहात, पण तुम्ही माझ्या कार्यक्रमात असणार आहात हा विश्वास मी गेले अनेक आठवडे ठेवला होता. आणि म्हणूनच इब्रिय 11:1 जे विश्वासाच्या व्याख्येबद्दल सांगितलंय ते सांगा की विश्वास आपण पाहत नाही त्या गोष्टींचा पुरावा आहे. इब्रिय 11:1 विश्वासाबद्दल आपल्या पुढे छोटस चित्र रेखाटतं. ते म्हणतं, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. म्हणजे विश्वासाचा संबंध अदृश्य वास्तविकतेशी आहे. तसं बघता इतर भाषांतर जेव्हा तुम्ही इब्रिय 11 वाचता 20 वेळा असं म्हणतं, विश्वासाने 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 विश्वासाद्वारे विश्वासाने 20 वेळा. आणि प्रत्येक वेळी हे असं म्हणतं, विश्वासाने किंवा विश्वासाद्वारे. देव खरंच काही विक्षिप्त व्यक्तींचा वापर करतोय इथे. मला वाटतं तुम्ही अशा काही लोकांबद्दल विचार कराल की त्यातील काही तुम्हाला आवडणारही नाही. परंतु विश्वासाने त्याने जे काही केलं त्यामुळे देवाला आनंद झाला आणि आत्मिक गोष्टींना वाव मिळाला. म्हणून खऱ्या अर्थाने विश्वास काय हे समजण्यासाठी आणि कधी कधी अत्यंत सोपी व्याख्या इब्रिय 11:6 सापडते. एक भाषांतर म्हणतं की अदृश्य गोष्टी पाहून न जगता.
अदृश्य गोष्टी पाहून न जगता. हे छान आहे, अदृश्य गोष्टी पाहून न जगणं. म्हणून खरं तर असं विश्व आहे जे आपण पाहू शकत नाही, जे खरं पाहता देवाला खरं खुरं आहे. आणि देवदूताला आणि सैतानाला सुद्धा जसं जसं आपल्याला हे विश्व आहे, आणि आपल्याला हे शिकायची गरज आहे की जरी आपल्याला आपलं उत्तर मिळतंय हे दिसत नसलं तरी आपण प्रार्थना करतो, देव त्याच्या कार्याला सुरुवात करतो. मागील आठवड्यातच मला एक अद्भुत अनुभव आला आणि आजच्या कार्यक्रमासाठी हे उत्तम उदाहरण असेल. देव आणि मी एक मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात होतो आणि आम्हाला एका मर्यादित वेळेत ती विकायची होती, आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने ही मालमत्ता विकण्यासाठी देवावर विश्वास ठेवून होते. कुणीतरी ती पाहण्यासाठी आलं आणि त्यांनी त्यात रस दाखवला आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आले, सव्वा तास थांबले. म्हणून मला वाटलं आ हा, देवाची स्तुती असो म्हणून माझा विश्वास बळावला की दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्याकडून होकार ऐकू आणि ते आम्हाला किंमत सांगतील. आणि मला खात्री वाटली आणि मी त्या दिवशी ते कबूल करण्यास सुरुवात केली आणि आम्हाला त्या मालमत्तेसाठी एक उत्तम ऑफर मिळणार आहे. मी विश्वास ठेवला की ते ती मालमत्ता विकत घेणार आहेत. आणि 6 वाजले आणि देवला भेटण्यासाठी मी कुठेतरी चालले होते आणि माझ्या लक्षात आलं की संध्याकाळचे 6, आणि मी विचार केला आता मला वाटतंय की सैतानाने माझ्या मनात घातलंय, ठीक आहे आता उशीर होत चाललाय. मला वाटतं त्यांना यामध्ये रसच नव्हता. आणि लगेचच पवित्र आत्मा माझ्या अंतःकरणाशी बोलला, म्हणाला दिवस अजून संपला नाहीये. म्हणून मीही म्हणाले की दिवस अजून संपला नाहीये, मला विश्वास आहे या मालमत्तेसाठी आम्हाला आज किंमत मिळणार आहे. ही चांगली किंमत असणार आहे जिचा आम्ही स्वीकार करू शकू. आणि एका तासानंतर आम्हाला एजंटचा फोन आला की तुमची मालमत्ता विकली गेलीय. आणि हे मला ताजतवानं करणारं होतं की कसं आपण हार मानू नये आणि कधी कधी देव आपल्या विश्वासाला ताणतो. याबद्दल काय, देवाने तुमचा विश्वास कधी ताणलाय? ठीक आहे, जेव्हा विश्वासाने जगण्याची वेळ येते तेव्हा देव म्हणाला माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. विश्वास हा फक्त तो नाही जो आपण जेव्हा आपणाला समस्या असतात तेव्हा वापरतो किंवा जेव्हा आपलं तारण व्हायचं आहे तेव्हा वापरतो. परंतु जेव्हा तुम्ही आणि मी विश्वासाने जगतो त्याचा अर्थ आपली जीवन पद्धती, आपल्या जीवनातील सगळ्या गोष्टीवर विश्वासाने परिणाम होतो. म्हणून इब्री 10 मधील वचन म्हणतं, 11व्या अध्यायात जाण्या अगोदर ते म्हणतं की म्हणून आपलं धैर्य सोडून नका, त्याचं प्रतिफळ खूप मोठं आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी म्हणून तुम्हाला सहनशक्तीचं अगत्य असावं. म्हणून अनेक वेळा लोक त्यांचा स्वतःचा विश्वास फेकून देतात परिस्थितीमुळे. आणि ज्या प्रकारे परिस्थिती दिसते किंवा ज्या प्रकारे तुम्हाला वाटतं, जेव्हा वचन खऱ्या अर्थानं असं म्हणतं आम्ही विश्वासाने चालतो पाहून नाही, परिस्थिती कशीही असली तरी हरकत नाही आपल्याला काहीही वाटतं, आम्ही तरीसुद्धा देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. आणि आम्ही असा विश्वास ठेवतो जे दृश्य आहे त्यापेक्षा अदृश्य महान आहे. याचा अर्थ असा नाही की आम्हाला समस्या नाहीत, परंतु जे दृश्य आहे त्यापेक्षा अदृश्य महान आहे. म्हणून विश्वासाने जगणं हे फक्त असा विश्वासच ठेवणं आहे की जे अदृश्य आहे ते जे दृश्य आहे त्यापेक्षा महान आहे. आणि विश्वासाने जी अदृश्य वास्तविकता तुम्ही तुमच्या सभोवताली आणि तुमच्या जीवनात खेचून आणू शकता, विश्वास हे अदृश्य गोष्टींनी जगणं आहे. मला विश्वास आहे की देव प्रत्येक माणसाला विश्वासाचं एक प्रमाण देतो. पण एक गोष्ट आपण शिकली पाहिजे आणि खरोखर मला वाटतं की आपल्या मनामध्ये हे ताजतवानं ठेवा की आपणाजवळ फक्त विश्वास आहे, म्हणजे असं नाही विश्वास आपल्या ठिकाणी कार्यरत आहे. कारण आपला विश्वास आपण मुक्त केला पाहिजे. आणि जेव्हा मी हे कबूल करत होते की ती छोटीशी मालमत्ता विकली गेली आहे, तेव्हा मी काय करत होते तर माझ्या विश्वासाला चालना देत होते. मी देवावर नियंत्रण ठेवू पाहत नव्हते, माझ्या कबूल करण्याने माझ्या परिस्थितीला नियंत्रित करत नव्हते. जसं लोक आजकाल म्हणतात की नाव घ्या आणि आपलं करा, आणि ही सुवार्ता एक विक्षिप्त आहे. पण अंतःकरणापासून आपलं मुख बोलतं. म्हणून जर मी त्यावर विश्वास ठेवला तर ते बोलणं बरोबर आणि योग्य होतं. जेव्हा माझ्या मनात शंका आली, कारण तेव्हा माझ्या घड्याळात 6 वाजले होते, मी विचार केला की आता खूप उशीर झालाय. त्यानंतर देव म्हणाला नाही दिवस संपला नाही. मी स्वतःला हे सुद्धा म्हणाले की जर मी विश्वास ठेवत राहिले आणि ही गोष्ट घडली नाही तर. आणि मी म्हणाले की उद्या सकाळी सुद्धा मी विश्वास ठेवणार आहे. मला वाटतं या प्रकारची वृत्ती तुमची असली पाहिजे. तुम्ही बोलताय त्या विश्वासाने तुम्ही जगणार आहात. आणि हे असं आहे की काहीही झालं तरी मी विश्वास ठेवणारच आहे, कारण खऱ्या अर्थाने देवच आपली मदत करणार आहे. म्हणून लोकांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्या विश्वासाला ते कशी चालना देऊ शकतात ते सांगाल का? ठीक आहे, विश्वासाची अत्यंत सोपी व्याख्या अदृश्य गोष्टीने जगणं. परंतु विश्वास हा विश्वास ठेवण्याने आणि बोलण्याने कार्यरत होतो. विश्वासाची अगदी सोपी व्याख्या ही आहे की आपण कसं वागावं की पवित्र शास्त्र सत्य आहे. असे वागा की पवित्र शास्त्र सत्य आहे. असे वागा की देव तुमच्या बाजूला आहे. असे वागा की अदृश्य असलेले देवदूत तुमच्यासाठी कार्यरत आहे.
असे वागा की तुमच्या जीवनातील कोणत्याही परिस्थितीपेक्षा देव त्याच्या कृपेमध्ये महान आहे. असे वागा की येशू ख्रिस्त जे बोलला ते त्याने केलं. असे वागा की तुम्ही जे आहात ते देव म्हणतो ते आहात. म्हणून विश्वासाला कृती असली पाहिजे किंवा शब्द आणि कृती द्वारे त्याला चालना मिळाली पाहिजे. येशू मार्क 11:22 मध्ये म्हणाला, देवावर विश्वास ठेवा. त्यानंतर वचन 23 मध्ये येशू म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असं म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण जे म्हणतो ते घडेलच असा विश्वास ठरेल, त्याच्या शब्दांप्रमाणे घडून येईल. म्हणून मी लोकांना नेहमी विचारतो, मी म्हणतो, तुम्हाला असं वाटतं का की येशूला विश्वासाबद्दल काही ठाऊक आहे का? कारण येशू म्हणाला, देवावर विश्वास ठेवा. आणि लगेच पुढच्या वचनात येशूने हे सोपं केलं आहे. तुम्हाला या बाबतीमध्ये गोंधळून जाण्यासाठी विद्वानांची गरज पडणार. येशूने हे इतकं सोपं केलं आहे की येशू म्हणतो, देवावर विश्वास ठेवा. आणि त्यानंतर तो स्पष्ट करतो, तो म्हणाला, जो कोणी असं म्हणेल. आता हे अद्भुत आहे की मार्क 11:23 मध्ये प्रथम गोष्ट येशूने विश्वासाबद्दल सांगितली ती म्हणजे म्हणा. विश्वासाबद्दलची त्या वचनातील जी शेवटची गोष्ट सांगितली ती म्हणजे जो कोणी म्हणेल. त्या वचनामध्ये जी मध्यवर्ती गोष्ट सांगितली, असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल, म्हणजे तो खऱ्या अर्थाने तीन वेळा बोलण्याबद्दल सांगतो आणि एकदा विश्वास ठेवण्याबद्दल. म्हणून जेव्हा विश्वासाचं स्पष्टीकरण तुम्ही करता तेव्हा अनेकांना वाटतं की त्यांना विश्वासाबद्दल माहीत आहे, परंतु मला वाटतं येशूला विश्वासाबद्दल काही माहीत आहे. आणि येशू हे बोलला आहे, विश्वासाचा बोलण्याबद्दलचा भाग हा तीन वेळा आहे, हे खूप महत्त्वाचं आहे विश्वास ठेवण्याच्या भागापेक्षा. कारण सैतानाला सुद्धा तुमच्या विश्वासाबद्दल पर्वा नाही जर तुम्ही त्याबद्दल स्तब्ध राहणार असाल. म्हणून जेव्हा आपण विश्वासाबद्दल विचार करतो, पाऊल म्हणाला, आपणाजवळ एकच विश्वासाचा आत्मा आहे, आपण विश्वास ठेवतो आणि आपण बोलतो. म्हणून विश्वासाबद्दल बोलताना येशूने प्रथम गोष्ट सांगितली, तो म्हणाला, जो कोणी म्हणेल. आणि अनेक वेळा आपण असा विचार करतो की विश्वास ठेवणं हा फक्त विश्वास ठेवणं किंवा भरोसा करणं किंवा आत्मविश्वास आहे. परंतु अनेक वेळा आपण आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवतो, परंतु आपला हा बोलणारा विश्वासणाऱ्याशी जोडलेला नसतो. म्हणून आपण जो विश्वास ठेवतो तो बोलण्याऐवजी आपण म्हणतो की आपण कसं वाटतं, आपण परिस्थितीबद्दल बोलतो. परंतु येशू म्हणतो की नुसताच विश्वास ठेवणं पुरेसं नाही, तुम्हाला बोलण्याद्वारे तुमच्या विश्वासाला चालना देण्याची गरज आहे. मला वाटतं की आजकालच्या समाजात आपल्याला जी खरी समस्या आहे ती आहे निष्क्रियता. काही दिवसापूर्वी मी विश्वासाबद्दल विचार करत होते आणि मला वाटतं की एक निष्क्रिय विश्वास आहे आणि उत्स्फूर्त विश्वास आहे. मी म्हणते, मी देवावर विश्वास ठेवते, भरोसा ठेवते, देवावर प्रीती करते, मला विश्वास आहे तो माझ्या बाजूने. पण याचा अर्थ असा नाही मी माझ्या विश्वासाला चालना देते. प्रार्थनेद्वारे आपण विश्वासाला चालना देतो. प्रार्थना देवाला कार्य करण्यासाठी दरवाजा उघडते आणि प्रार्थना देवाच्या कार्यासाठी दरवाजा उघडत असते. अनेकदा आपण निवांत बसून काही ना काही काही गोष्टीबद्दल भीत असतो, कशाची तरी काळजी करतो, किंवा ज्या गोष्टी आपण सुधारू शकत नाही त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या विश्वासाला खऱ्या अर्थाने चालना देत नाही. तरी सुद्धा जर कोणी म्हणालं, तुम्ही देवावर विश्वास ठेवता का, आपण म्हणतो, हो. काय तुम्ही विश्वास ठेवणारी व्यक्ती आहात का, हो. तुमचा विश्वासावर विश्वास आहे का, हो. तरी सुद्धा आपण त्या विश्वासाला चालना दिली नाही तर आपण निष्क्रिय स्थितीत तो ठेवला आहे आणि आपण त्या बाबतीत निष्क्रिय आहोत. आपण विश्रांती घेऊया. आपण विश्वासाबद्दल बोलतोय आणि आपण जेव्हा परत भेटणार आहोत आपण आपल्या विश्वासामधला सगळ्यात मोठा अडथळा कोणता हे पाहणार आहोत. मी पास्टर मार्क हँकिन सोबत खरा विश्वास कसा असतो याची चर्चा करण्यास आले. मार्क, जेव्हा आपण प्रथम अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात माझ्याबद्दल अनेक घडलेल्या घटनांपैकी छोट्याशा घटनेबद्दल बोलत होतो की मला माझी मालमत्ता विकायची होती आणि त्यासाठी मी देवावर विश्वास ठेवून होते आणि खूप उशीर झाला होता, म्हणून मी विचार केला हे असं घडायला नको. देव मला म्हणाला की हा दिवस अजून संपलेला नाही, परमेश्वराने माझ्या अंतकरणात जे घातलं त्यासाठी मी उत्स्फूर्तपणे विश्वास ठेवून होते आणि ज्या गोष्टीचा मी विचार केला होता त्यातून चांगलं निर्माण होऊ शकतं. आणि मला वाटतं हे सांगणं महत्त्वाचं आहे की लोक जे निश्चित करतात किंवा ज्यासाठी विश्वास ठेवतात त्यासाठी त्यांनी देववचनात काहीतरी असण्याची गरज आहे किंवा ते देवाने प्रकट केलेलं असण्याची गरज आहे. बघा, प्रत्येक विशिष्ट गोष्ट ज्याची आपल्या जीवनात गरज आहे ती इथे नाहीये, पण देवाची सर्वसामान्य तत्व इथे आहेत. म्हणजे हे निश्चितपणे एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीच्या पतीसाठी विश्वास ठेवणं चुकीचं आहे, कारण हे तुम्हाला इथे सापडणार नाही. म्हणून जर ती विचार करते देव तिच्याशी बोललाय तर ती अविचारी आहे. पण मी विचार करते अनेक लोक समस्यांमध्ये अडकतात जेव्हा ते त्यांना हवंय त्याच्यावर विश्वास ठेवतात, पण ते देववचनात
नक्कीच नसतं, परंतु देव जेव्हा आपल्या अंतकरणात काही घालतो मग ते विश्वास ठेवण्यास अवघड नसतं, कारण तुमच्याकडे जे असावं असं देवाला वाटतं ते तुम्हाला मिळवण्यासाठी तो विश्वास देतो. निश्चितच. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की तुमच्या विश्वासाची वाढ होते, म्हणूनच तुम्हाला माहीत असायला हवं की जेव्हा तुम्ही विश्वासाने चालता तेव्हा तुमचा विश्वास वाढतो, प्रगती होते आणि मजबूत होतो. म्हणून तुमच्या अपेक्षित वेळेनुसार जेव्हा तुम्हाला असं वाटतं की हे घडलं पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या वेळेनुसार घडत नाहीत. आणि तुम्ही जे म्हणाला ते मला आवडलं. तुम्ही म्हणालात की परमेश्वर म्हणाला दिवस अजून संपलेला नाही. मला कोणाला तरी म्हणायला आवडेल तुमचं जीवन अजून संपलेलं नाही आणि आणि कथा अजून संपलेली नाही. कधीतरी तुम्ही तुमच्या मुलासाठी विश्वास ठेवता. मला माहीत आहे मला किशोरवयात तुरुंगात टाकलं होतं, परंतु माझी आई आणि माझे वडील देवावर विश्वास ठेवत होते आणि देववचन सांगत होते आणि देवाची स्तुती करत होते आणि मी गबाळ्यासारखा दिसत होतो. पण मी तुरुंगातून बाहेर आलो होतो आणि मी जेव्हा तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा माझी आई म्हणाली हे इतक्यात संपलेलं नाही, ही कथा अजून संपली नाही. म्हणून काही वेळेस आपण लवकरच हार मानतो. जेव्हा आपण विश्वासाने बटन चालू करतो तेव्हा अनेक गोष्टी लगेच होणार नाहीत. ज्याप्रमाणे माझे वडील म्हणायचे मार्क देवाकडे तुला देण्यासाठी देण्याचा दिवस दिला आहे, परंतु देवाला देण्याचा दिवस नेहमीच शुक्रवार नसतो. याचा अर्थ परंतु त्याचा देण्याचा दिवस येईल आणि तो इनाम देणारा आहे. आणि हे आपल्या विश्वासासाठी मूलभूत आहे. परंतु जेव्हा आपल्याला वाटतं की घडायला हवं आणि कसं घडायला हवं हे विचार करतो, परंतु या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. एक वेळ देव मला म्हणाला फक्त तुला विश्वास कसा कार्य करतो हे समजतं. याचा अर्थ असा नाही की देव तुझ्यासाठी चमत्कार कसा करतो हे तुला माहीत आहे. याचा अर्थ विश्वास कसा कार्य करतो हे मी समजू शकतो, परंतु देवाला असं वाटतं की ते दरवाजातून द्यावं, खिडकीतून द्यावं, घरातील छतातून द्यावं, छतातून द्यावं, तो त्याला जसं हवं तसं करू शकतो. मी करणारा नाही, मी विश्वास ठेवणार आहे. देवाला आपल्याला आश्चर्यचकित करायचं मला वाटतं. हो, जेव्हा आपल्याला वाटतं आपल्याला हे समजलंय देव काहीतरी कसं करणार आहे तो हेतू पुरस्सर तर त्या प्रकारे करत नाही. हो, कसं अशा प्रकारे करतो ज्याची आपण अपेक्षाही करत नाही. बघा मार्क, माझी इच्छा आहे विश्वासाला चालना देण्याच्या विषयाबद्दल आपण बोलावं. मला असं वाटतं की लोकांसाठी हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे, कारण देव मला दाखवतोय की एकदा तुमचं देवाबरोबर नातं जुळलं आणि तुम्ही विश्वासाने चालायला लागलात की तुम्ही खऱ्या अर्थाने त्याबद्दल कार्यरत होऊ शकता आणि विश्वासाला चालना देण्याची गरज राहत नाही. म्हणून मला वाटतं की हे महत्वाचं आहे की आपण लक्षात ठेवावं की आपण विश्वासाला चालना देण्याची गरज आहे. आपण प्रार्थना केली पाहिजे, देववचनं कबूल केली पाहिजेत. तुम्ही मला एका शेतकऱ्याची गोष्ट सांगत होता, ती सांगा. तुम्हाला ठाऊक आहे विश्वास एखाद्या बीजाप्रमाणे कार्य करतो आणि देवाचं वचन एका बीजासारखं आहे. म्हणून जसं तुम्ही देवाचं वचन बोलता तसं तुमच्या विश्वासाला पेरा आणि खरंच देवाचं वचन तुमच्याकरता अद्भुत कार्य करतं. ठीक आहे, मी आत्ताच मसुरी होऊन आलो आणि ते शेतकरी मला एका नवीन द्रव खताबद्दल काही सांगत होते आणि ते त्यांचे बियाणं लावण्यापूर्वी त्या द्रव खतामध्ये भिजत ठेवतात. असं दिसून आलं की ते द्रव खत खूपच महागडं पडत होतं. म्हणून अनेक शेतकरी म्हणाले आम्ही आमची बियाणं भिजवून ठेवणार नाहीत कारण ते अत्यंत महागडी आहेत. परंतु जेव्हा काही इतर शेतकऱ्यांनी त्यांची बियाणं भिजत ठेवली तेव्हा इतर शेतकऱ्यांनी पाहिलं की त्यांना अनेक पटीने जास्त पीक आलेलं आहे. तेव्हा ते म्हणाले आम्हाला खरोखर आमची बियाणं भिजत न ठेवणं परवडू शकत नाही. म्हणून कधी कधी आपण खऱ्या अर्थानं आपली बियाणं देवाच्या वचनात भिजवत नाही आणि विश्वासाला चालना देण्याद्वारे भिजवत नाही. आणि जेव्हा आपण विश्वासाला आनंदामध्ये भिजवतो, आपण स्तुतीमध्ये भिजवतो, देवाचे आभार मानतो की त्याचं वचन असं आहे आणि त्याच्या वचनामध्ये पुन्हा पुन्हा जात राहतो, विश्वास ठेवणं, बोलणं, आनंद करणं, त्याबद्दल हसणंसुद्धा, कारण सैतान असं म्हणेल की हे होणार नाही आणि तुम्ही फक्त म्हणत राहता नाही माझा विश्वास आहे की वचन महानतेनं कार्य करीत आहे. आणि जसं तुम्ही विश्वासाचं बी स्तुती आणि आनंदामध्ये भिजत ठेवता तेव्हा तुमचं पीक अनेक पट होतं. अनेक वेळा आपण निष्क्रिय असतो आणि फक्त म्हणत असतो की ठीक आहे मी हे केलं आणि मी हे दिलं. खऱ्या अर्थाने पिकाची अपेक्षा करत नाही. तुमची बियाणं अपेक्षेमध्ये भिजवा, तुमची बियाणं आनंदामध्ये भिजवा. बरोबर आहे. तुम्हाला सांगू, मी तसं पाहता एक छोटी पुस्तिका लिहिली आहे. हे पुस्तक शास्त्र तुमच्या आर्थिक बाबींबद्दल काय सांगतं त्या वचनांनी भरलेलं आहे. आणि देवाने मला सांगितलं की चॉईस तू कसं द्यायचं हे शिकली आहेस, पण आता देण्याची सवय लागली आहे जी चांगली आहे, पण तू तुझ्या देण्याद्वारे विश्वासाला चालना देत नाहीस, तू फक्त देतेस. बघा हे सुद्धा चांगलं नाही. म्हणून तो म्हणाला की तुझ्या बीजांना पाणी घालायची गरज आहे. आणि अगदी अशाच प्रकारे त्याने ते माझ्यासमोर ठेवलं, तुझ्या बीजांना पाणी देण्याची गरज आहे. म्हणून मी शास्त्रात शोध घेतला आणि भरभराटीबद्दल, आर्थिकतेबद्दल, देवाच्या आशीर्वादाबद्दल जितके संदर्भ आहेत ते शोधून काढले आणि कबूल केलं. असं कबूल केलं की ज्याच्यामध्ये मी हात घालते त्या सगळ्यात भरभराट आणि यश येतं आणि देव माझ्या गरजा पूर्ण करतो. तो मला अनेक राष्ट्रांना उसणं देण्याची क्षमता देतो आणि मला कधीच उसणं घ्यावं
लागत नाही आणि मी जिथे कुठे जाते आशीर्वादित होते. आणि प्रियांनो, एक सांगू का, तुमची भरभराट होतेच आणि चांगली प्रकृतीही राहते आपल्याला वचन हे माहीत असायला हवं. आणि शास्त्र काय म्हणतं, देववचनाचं पाणी, तू याला देवाच्या वचनाचं पाणी म्हणतो, म्हणून तसं तसं पाहता देववचन आपल्या विश्वासाच्या बीजांना पाणी पाणी घालतं आणि आपल्याला पीक मिळतं. निश्चितच, तुम्ही तुमच्या विश्वासाला चालना देता त्यापेक्षा देवाच्या करारामध्ये भिजवता, देवाच्या करारामध्ये. आणि 2 कोरिंथ 9 पुन्हा म्हणतं, जो सढळ हाताने पेरतो तो त्याच हाताने कापणी करतो. हर्षाने पेरा, आनंदाने द्या, त्याबद्दल आनंदी व्हा. आणि त्यानंतर ते म्हणतं, आणि सगळ्या प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सगळ्या गोष्टींचा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सगळं काही तुमच्याजवळ विपुल व्हावं. हा खरंच आर्थिक बाबीसाठी विश्वास आहे. अनेक वेळा लोकांना त्यांच्या जीवनाच्या एका बाबीसाठी विश्वास असतो, परंतु त्यांच्या जीवनाच्या इतर बाबींसाठी ते विश्वासाला चालना देत नाहीत. डॅड हॅगिन अनेक वर्षांपूर्वी म्हणाले, त्यामुळे मला अत्यंत मदत झाली, कमतरतेबद्दल बोलू नका. जर तुम्ही कमतरतेबद्दल बोललात तर खऱ्या अर्थाने तुमच्याकडे येणाऱ्या पैशाला अडथळा होतो. फक्त स्तोत्र 23 विचार करा आणि हे म्हणा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. म्हणा, मला क्षमतेची कमतरता नाही, मला संधीची कमतरता नाही आणि मला कधीच पैशाची कमतरता नाही. मी दशमांश देणार आहे, मी देणार आहे आणि स्वर्गाच्या खिडक्या उघड्या आहेत आणि देव आशीर्वाद होतील आणि मला ती स्वीकारण्यासाठी पुरेशी जागा नाही. म्हणून आपण हा विश्वास ठेवतो, परंतु येशू म्हणाला, तुम्हालाही असं म्हणावंच लागेल. जेव्हा मी आपल्या मुखातून येणाऱ्या शब्दांबद्दल बोलते तेव्हा मला खरंच खूप उत्साह वाटतो, कारण मला माहिती आहे की देवाने मला हे शिकवलंय. मला कुठल्या माणसाने शिकवलं नाही, देवाने शिकवलंय. मी कोणत्या संदेशात हे ऐकलेलं नाही, मी तुमच्यासारख्या संदेष्ट्याकडून ते ऐकलं नाही, मी अशा पार्श्वभूमीतून आले नाही जिथे या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. मला वाटतं येशू ख्रिस्तावर मी तारणारा म्हणून विश्वास ठेवला. विश्वास ठेवला आम्ही मेल्यानंतर स्वर्गात जाऊ, पण विजयशाली जीवनाबद्दल जे आम्ही इथे जगू शकतो त्याबद्दल मला काही माहीत नव्हतं. मी अतिशय नकारार्थी होते, मी एका नकारार्थी घरात वाढले होते, मी नकारार्थी व्यक्ती होते आणि म्हणूनच देवाबरोबर माझे गंभीर संबंध निर्माण झाले. मी नकारार्थी नसावं म्हणून त्याने मला सुधारण्यास सुरुवात केली आणि मला असं वाटलं की मी चांगलं केलं. 6 महिने निघून गेले आणि कोणतीही नकारार्थ गोष्ट मी बोलले नाही आणि मी माझ्या परिस्थितींमध्ये काही बदल पाहिला नाही. म्हणून एके दिवशी मी प्रार्थनेच्या वेळी देवाकडे तक्रार केली की मी खऱ्या अर्थाने चांगली बनण्याचा प्रयत्न केला आहे, मला वाटत नाही मी नकारार्थी बोलत होते आणि मी कोणतेही बदल पाहिले नाहीत. तो म्हणाला की तू नकारार्थी बोलणं बंद केलंयस, पण होकारार्थी बोलत नाहीयेस. आणि हे खरं होतं, मी बोलणं बंद केलं होतं. तू नकारार्थी बोलण्याचं सोडून दिलं. मी नकारात्मक बोलणं सोडलं, पण त्याऐवजी मी सकारात्मक बोलत नव्हते. मी निष्क्रिय होते, मी काही करत नव्हते. मी फक्त उत्स्फूर्त अज्ञानी आणि उत्स्फूर्त असून माझ्या जीवनामध्ये समस्या निर्माण करत होते. मी हे करत नव्हते, पण स्वतःला मी मदतही करत नव्हते. म्हणून मी शास्त्र बाहेर काढलं आणि मी अनेक दिवस खर्च केले आणि अशा गोष्टींची यादी केली ज्या शास्त्रात सांगितल्या आहेत. मी 6 महिने दररोज 2 वेळा हे कबूल केलं आणि मी ही यादी माझ्या घरात स्वतःसाठी मोठ्या आवाजात वाचली. आणि लोकांना हे कळलं पाहिजे की त्यांनी नेहमीच कुणाबरोबर तरी बोलायची गरज नाही, त्यांनी विश्वासाची कबुली द्यायला हवी. मग ती कारमध्ये असेल, आंघोळ करताना असेल, बेडरूम मध्ये असेल, इतर कुणाबरोबर सतत बोललं पाहिजे. Mark 11:23 प्रमाणे मी एके दिवशी वाचत होतो आणि देव म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तोपडून समुद्रात टाकला जा असं म्हणेल आणि शंका धरणार नाही, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आणि देव मला म्हणाला, जर मी त्याला 2 शब्द जोडले, सगळेजण मुक्त झालेले असतील, सर्व ख्रिस्ती व्यक्ती मुक्त झालेल्या असतील. जर मी हे जोडले तर तुम्ही जे बोलाल ते तुम्हाला प्राप्त होईल मंडळीमध्ये, कारण मंडळीमध्ये देव मंडळी तो काहीही करू शकतो. देव मंडळीमध्ये तांबडा समुद्र तुम्हाला होऊ शकतो. परंतु जेव्हा तुम्ही मंडळीच्या बाहेर येता, जेव्हा तुम्ही कारमध्ये बसता, तुम्ही घरी जाता, तुम्ही काय म्हणत असता, तो असं म्हणाला नाही तुम्ही मंडळीत जे बोलता ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःशी काय बोलता, तुम्ही स्वतःशी कसे बोलता, तुम्ही तुमच्या घरामध्ये काय बोलता. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त म्हणाला, आपण म्हणतो तसं घडेलच, हे फक्त इतर लोकांच्या बाबतीत नव्हे. जेव्हा तुम्ही देवाचं वचन बोलता, मला असं बोलायला आवडतं, देवाचं वचन ही बोलण्याची गोष्ट आहे. ते लिहिलं जाण्या अगोदर बोललं गेलं होतं आणि ते यासाठी लिहिलं गेलं की ते बोललं जाऊ शकेल. आणि देव बोलण्याद्वारे बदल घडवून आणतो. तुम्ही उत्पत्ती पाहू शकता, अध्याय 1, आरंभी देव बोलला, आरंभी देव बोलला प्रकाश हो. विचार करा, असं सांगितलं होतं की सगळीकडे अंधकार होता आणि कोणीतरी म्हणाला की देव बाहेर येऊन असं बोलू शकला असता, अरे इथे अंधकार आहे. ठीक आहे, कोणी बोलू शकतो इथे अंधकार आहे, परंतु देव म्हणाला प्रकाश हो. आणि अनेक वेळा लोक त्यांच्या परिस्थितीमध्ये हे बोलण्याऐवजी त्यांना काय वाटतं याबद्दल बोलतात. प्रकाश हो, देवाचं वचन बोलणं देवाला देवच असू द्या, परंतु देवाला आपल्या सहकार्याची गरज आहे. तो म्हणाला विश्वासाद्वारे आपण बोलतो आणि दैवी गोष्टींना दरवाजा उघडा. आम्ही तुम्हाला पास्टर मार्क हँकिन्स यांच्या विश्वासाबद्दलच्या चांगल्या गोष्टी देऊ.
जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशाला धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.